विषय बारावी पेपर आता काय करायचं चला मित्राला भेटू अरे विजय हा बोलाजी अरे आमचे पेपर झाले सही ना कशी गेलेस पेपर एकदम छान गेले आता पुढे काय करायचं म्हणतो अरे अजय आता मला जॉब करायचा आहे हा बरोबर आहे तुझी घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे हो ना आणि त्यात ना त्यात आईची तब्येतही व्यवस्थित राहत नाही ठीक राहत नाही तिने खूप काबार कष्ट केले माझ्यासाठी एवढं लहानाचं मोठं केलं मला हो बरोबर आहे अरे मग काही पाशील का ठीक आहे मी माझ्या मामांना विचारतो आणि मी तुला सांगतो ठीक आहे मी जातो मग घरी अगं आई आई आय बाबा अगं आई मी बारावीचे पेपर दिले आता असं आहे का पेपर कसे गेले बा अगं आई खूप छान गेले असं आहे का ठीक आहे ये मग बस ना अगं आई ऐक ना गं काय झालं बा अरे तू अगं आई ऐक ना गं अरे तू बस ना अगं आई काय बस ना तू ऐकून तर घे ना अरे बाळ बस काहीतरी खा ना अगं आई मी काम करायचं म्हणतोय अरे काय झालं बा अरे मी करत नाही का तुझ्यासाठी कष्ट हो नाही अगं आई तुझी तब्येतही व्यवस्थित राहत नाही त्यामुळेच तर मी कामासाठी जातोय अरे पण कुठे राहशील अगं आई माझा मित्र नाही का अजय हा तो अजय का हो नाही त्याच्या मामाकडे काम आहे असं दुकानात ठीक आहे मग पण फार व्यवस्थित काळजी घेशील तुझी नीट जपशील स्वतःला आणि व्यवस्थित वेळेवर जेवण वगैरे करशील आणि स्वतःची काळजी हो नाही पण मी इथं नसताना प्लीज तू तुझी काळजी घे हा आई हो ना बा पण एक आहे आई मी गावाहून आल्यावर मी तुझ्यासाठी काही ना काही आलेलो आहे ठीक आहे बा पण तू स्वतःची काळजी घे ठीक आहे अरे अजय हा बोल विजय काय म्हणतोस अरे तू बोललो होतास तुझ्या मामाकडे काम आहे असं हो ना अजय तू जातोस का मामाचा फोन आला का मला ठीक आहे मी जाईल म्हण कामाला नक्की सांग त्यांना हो नमस्कार मामा साहेब हा बोल तू अजय का हो मामा मला विजय बोलला होता की तुमच्या दुकानात काही काम आहे असं हो ठीक आहे उद्या आजपासूनच तू काम कर हो ठीक आहे मामा एक वर्ष होऊन जातो त्यानंतर अजय दुकानात काम करतो त्यानंतर तो त्याच्या आईसाठी काही वस्तू घ्यायला जातो अहो दुकानदार ती साडी दाखवा ना अहो ती लाल दाखवा ना अहो देतो ना साहेब दोन मिनिट थांबा ना अहो ती दाखवा ना हिरवी दाखवा ना ठीक आहे अरे एक वर्ष आईला फिरायला जावंच लागणार काय झालं काय झालं काय नाही आईची तब्येत कशी आपण फोन केला नाही काय ठीक आहे जाऊ आपण अरे काय ही गर्दी कसली अरे अजून काय झालं अरे विजय थांबून थोडं अरे काय झालं आई कशाला गेली आई संसर्गा